आत्ताच मी अशोक चव्हाण नवाब मलिक आणि अरविंद सावंत यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली अपेक्षेप्रमाणेच अपेक्षेप्रमाणेच आपलं स्वतःचं अपयश लपवण्याकरता केंद्र सरकार आणि मागचं सरकार यांच्यावर सगळं ढकलण्याचं काम या ठिकाणी या पत्रकार परिषदेने केलं आहे यात काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत अर्धवट बोलायचं आणि खोटं बोलायचं हे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी केलं आहे अरविंद सावंत बोलूच शकत नाहीत कारण ते आमच्यासोबत सरकारमध्ये होते आणि मानव माननीय उद्धवजींना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये घेऊन हा कायदा तयार करण्यात आला होता आणि म्हणून त्यांना तर बोलायचाच अधिकार सा नाही आहे पहिली गोष्ट अशी हा कायदा जेव्हा अमेंडमेंट कायदा आपण तयार केला त्यावेळी सगळ्या पक्षांनी एकमताने बैठक घेऊन या कायद्याला समर्थन दिलं आणि सगळ्यांनी म्हणून सांगितलं की याच्यावर चर्चा करायची नाही आपण सगळे एकमताने हा मान्य करू त्यामुळे अशोक चव्हाणांना तेव्हा तो कायदा मान्य होता आणि आज मात्र ते म्हणताहेत की अधिकार नव्हता पण राज्य सरकारच्या वतीनं जी भूमिका आपण हायकोर्टात मांडली होती की एकशे दोनव्या घटनादुरुस्तीचा आमच्या कायदेशीर संबंध येत नाही कारण आमचा अमेंडमेंट ॲक्ट आहे मूळ ॲक्ट हा घटनादुरुस्तीच्या आधीचा आहे हे मात्र या ठिकाणी मांडण्यास आपण सपशेल अपयशी झालो किंवा कदाचित जाणीवपूर्वक ते मांडलं नाही कारण आपल्याला कोणावर तरी त्याचं खापर फोडायचं होतं आणि म्हणून आज जे काही आत्ता या ठिकाणी एकशे दोनव्या दुरुस्तीच्या संदर्भात सांगण्यात येत आहे आणि यातही एकीकडे तेच सांगतात की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं की राज्याचे अधिकार अबाधित आहे आणि त्यातच आपण कायदा केला आहे आणि आता ते म्हणतात दिशाभूल केली आहे दिशाभूल आम्ही केलेली नाही दिशाभूल ही महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे अशोक चव्हाण नवाब मलिक तुम्ही दिशाभूल केली आहे सगळ्यात महत्त्वाचं यात काय आहे तर जे काही एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर जो विषय समोर आला आहे त्यात राज्याला कायदा करायचा अधिकार आहे की नाही असा विषय नाही आहे राज्याला कायदा करायचा अधिकार आहेच एखाद्या समाजाला मागास घोषित करायचं त्याची पद्धत काय आहे तर त्याची पद्धत सांगितली आहे की राज्याकरता राज्य मागासवर्ग आयोग जो आहे तो त्या ठिकाणी शिफारस करेल आणि ती राष्ट्रपतीकडे जाईल आणि केंद्राकरता केंद्र मागासवर्ग आयोग शिफारस करेल त्यामुळे या ठिकाणी पुन्हा हे जे काही सांगण्यात येत आहे की राज्याचे अधिकार संपले आहेत कायदा करायचे राज्याचे अधिकार संपले आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही आहे मागास एखाद्या समजा समाजाला घोषित करायचं आहे तर त्या संदर्भातली जी पद्धत आहे ती आता एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतरची ही अशी सांगण्यात आलेली आहे आपण जी काही कारवाई केली होती म्हणजे आता मजेची गोष्ट अशी आहे आधी अशोक चव्हाण साहेब स्पष्टपणे म्हणतात की सर्व घटनात्मक बाबी पूर्ण केल्या आणि आम्ही कसा मागासवर्ग आयोगाचा त्या ठिकाणी अहवाल सादर केला इंदिरा सहानी यांच्या जजमेंटमध्ये राज्यांवर जबाबदारी दिलेली आहे की ज्या जबाबदारीत राज्यांनी आपला मागासवर्ग आयोग तयार करायचा आहे आपण त्याचा कायदा तयार करून गायकवाड कमिशन म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग इंदिरा सहानींच्या नियमानुसार आपण त्या ठिकाणी केला आणि त्यानुसार आपण पन्नास टक्क्याच्या वरचं जस्टिफिकेशन दिलं आत्ता जे काही आपण जर कोर्टाचा निर्णय बघितला कोर्टाच्या निर्णयाचे सहा मुद्दे आहेत पहिले तीन मुद्दे महाराष्ट्र स्पेसिफिक आहे आणि शेवटचे तीन मुद्दे हे इन जनरल आहे त्या शेवटच्या तीन मुद्द्यात एकशे दोनचा त्यांनी उहापोह केला आहे पहिले तीन मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्राच्या कायद्याच्या स्पेसिफिक आहेत आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर जाता येतं की नाही आणि जाता येतं तर ते आपण पूर्तता करतो की नाही या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यात आपण जे काही गायकवाड आयोगाने कसं पन्नास टक्क्याच्यावर आम्ही देऊ शकतो आणि इंदिरा सहानींच्या निकषात बसतो हे जे गायकवाड कमिशनने सांगितलं जे माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलं जे आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून स्थगिती त्याला नकार दिला तेच या सरकारच्या काळात हे सरकार, सरकार सांगू शकलं नाही किंवा जाणीवपूर्वक सरकार या सरकारने सांगितलं नाही आणि म्हणून ही सगळी जबाबदारी या सरकारची आहे आता हे जे हाट झटकण्याचं काम आहे आम्ही पाठवून देऊ केंद्र सरकारकडे असं होणार नाही या संदर्भात कारवाई पूर्ण करावी लागेल आणि एवढंच नाही तर त्याचं जस्टिफिकेशन आल्यानंतर समजा तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे त्याला मान्यता मिळाली तरी कायदा राज्यालाच करावा लागेल आणि पुन्हा पन्नास टक्क्याच्या वरचं जस्टिफिकेशन पन्नास टक्क्याच्या वरचं जस्टिफिकेशन हे कोणाला मागास ठरवायला लागत नाही मागास ठरलेल्यांना आरक्षण देण्याकरता लागतं फडणवीस देवेंद्र फडणवीसांची आठवण तर तुम्हाला स्थगिती आल्यावर झाली स्थगिती यायच्या आधीच्या एकाही बैठकीला तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलवलं नाही हे सरकार विरोधकांची चर्चा करणं कमीपणाचं मानतं आणि त्यामुळे कोरोना असो की मराठा आरक्षण असो ज्यावेळेस स्थगिती मिळाली आणि मग चारीकडनं टीका झाली त्यानंतर तुम्ही मला चर्चेला बोलवलं पण मला चर्चेला बोलवा की बोलवू नका माझ्या सन्मानाचा विषय नाही आहे मराठा आरक्षण टिकलं पाहिजे हा माझा प्रयत्न होता आणि आम्ही टिकवून दाखवलं आमच्या सरकारने माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकवून दाखवलं नव्हे तर आत्ता मराठा आरक्षणाचा फायदा घेतलेले जे लोक आहेत ज्यांना नऊ नऊ दोन हजार वीस पर्यंत जे लोक त्या ठिकाणी नोकरीत किंवा शिक्षणात गेले आहेत त्यांना प्रोटेक्शन देखील मिळालं आहे आमच्या कायद्यामुळेच ते मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही कायदा टिकवला तुम्ही टिकवू शकला नाहीत आता टिकवू शकला नाहीत तर खोटं बोलू नका सर आपण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आपली काय भूमिका राहिली असते या, या, या संदर्भात मला विश्वास आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदा टिकवण्याकरता जसं आम्ही उच्च न्यायालयात टिकवला जसं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही तसंच आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातही योग्य प्रकारचा समन्वय साधून हा कायदा वाचवला असतो मुख्यमंत्र्यांनी कायदा करावा मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना योग्य ब्रिफिंग मिळत नाहीये कायदेशीर गोष्टींचं त्यांना जाणीवपूर्वक योग्य ज्ञान दिलं जात नाही आहे आता ते काय म्हणाले मी ऐकलं नाही पण तुम्ही म्हणताय तसं जर ते म्हणाले असतील तर त्यांनी पुन्हा एकदा ॲडव्होकेट जनरलकडनं समजून घेतलं पाहिजे कायदा काय खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत त्या याचिका या एन सी पी स्पॉन्सर्ड आहेत नवाब मलिक साहेब एन सी पी स्पॉन्सर्ड ती तुमची लोक आहेत आणि त्याही वेळेस मी सांगितलं होतं आणि काही लोकांचं तर वक्तव्य देखील आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत आणि बैठका घेऊन त्यांना तुम्ही याचिका टाकायला लावलेल्या आहेत त्यामुळे नवाब मलिक यांना रोग जडला आहे खोटं बोलण्याचा मुळातच मी त्या दिवशी देखील सांगितलं की जेव्हापासनं त्यांच्या घरच्या लोकांवर एन सी बीने कारवाई केली तेव्हापासनं केंद्र सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात बेजबाबदार वक्तव्य करण्याच्या त्यांना नाद जडलेला आहे